मंडळी नमस्कार के पी लाईव्हमध्ये आपलं सगळ्यांचं मनपूर्वक स्वागत आज तुमच्यासाठी अत्यंत महत्त्वाची माहिती घेऊन आलो आहे पंधरा ऑगस्ट आणि सव्वीस जानेवारी यामधला मुख्य फरक या व्हिडिओतून आपण समजून घेणार आहोत पंधरा ऑगस्टला पंतप्रधान झेंडा फडकवतात तर सव्वीस जानेवारीला राष्ट्रपती ध्वजारोहण करतात कारण देश पंधरा ऑगस्टला स्वतंत्र झाला तेव्हा राष्ट्रपतीपद पत अस्तित्वातच आलं नव्हतं पंधरा ऑगस्टला झेंडा उघडलेल्या अवस्थेत दोरीनं वर चढवला जातो त्याला ध्वजारोहण म्हणतात तर सव्वीस जानेवारीला झेंड्याची बंद घडी करून सरक फासाची दोरीची गाठ बांधून झेंडा अगोदरच वर नेलेला असतो फक्त दोरी ओढून झेंडा फडकवला जातो पंधरा ऑगस्ट एकोणीसशे सत्तेचाळीसला इंग्रजांचा झेंडा खाली उतरवला आणि भारताचा झेंडा वर चढवला म्हणून त्याला ध्वजारोहण म्हणतात सव्वीस जानेवारी एकोणीसशे पन्नासला भारताचा झेंडा होताच पण स्वातंत्र्यानंतरही स्वतःची राज्यघटना अस्तित्वात येईपर्यंत अडीच वर्ष इंग्रजांच्या कायद्यानंच राज्य चाललं याचं प्रतीक म्हणून झेंडा बंद घडीत बांधून वर नेऊन दोरी ओढीत वरच्यावर गाठ सुटून झेंडा हवेत मोकळा केला जातो म्हणून त्याला झेंडा फडकवणं म्हणतात पंधरा ऑगस्टला लाल किल्ल्यावर ध्वजारोहण होतं तर सव्वीस जानेवारीला राष्ट्रपती भवनासमोर राजपथावर झेंडा फडकवला जातो आपण ज्या देशाचे नागरिक आहोत त्या देशाच्या इतिहासाबाबत काही महत्वाच्या गोष्टी माहीत असणं आवश्यक आहे भारत माता की जय जय हिंद मित्रांनो के पी लाईव्ह या यूट्यूब चॅनलला आपण सबस्क्राईब केलं नसेल तर प्लीज सबस्क्राईब करा लाईक करा आणि जास्तीत जास्त लोकांपर्यंत ही माहिती शेअर करा धन्यवाद